नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. आता आम्ही हॉटेलमध्ये आहोत, आज अमावस्या, त्याच्यामुळे सकाळी हॉटेल चालू केलं आहे. पण दिवसभर हॉटेल चालू असणार आहे, संध्याकाळी पण चालू असणार आहे. आता बाहेरचं पूर्ण टेबल वगैरे सर्व सेटअप वगैरे लावलेला नाही आहे, पण टेबल वगैरे क्लीन झालेले आहेत, फ्लोअर क्लीन झालेला आहे, स्वच्छता झालेली आहे मस्तपैकी, वातावरण एकदम फ्रेश झालेलं आहे. का झालेलं आहे तर आपण देवपूजा केली, अगरबत्ती लावली, त्याच्यामुळे बहुतेक वातावरण असं फ्रेश वाटतं हॉटेलमध्ये. बाकी आता सुरू करूयाच्या ब्लॉगला. जेवण वगैरे सुरुवात केलेली आहेच, आज गर्दी म्हणावी तशी नाही आहे, अमावस्याला जशी गर्दी असते तशी. ह्या किरकोळ गाड्या जात आहेत. आपला अजून बोर्ड लावायचा आहे, जेवण तयार आहे याचा, कारण आपलं जेवण तयार झालेलं आहे. मी शाकाहारी जेवण तयार झालेलं आहे, मांसाहारी जेवण मी खूप कमी करतो आहे सकाळच्या वेळेला, कारण आता जास्त शाकाहारी जातं आणि डिशमध्ये जातं, त्याच्यामुळे जे रस्स वगैरे आहेत त्याची क्वांटिटी अत्यंत कमी, जास्त नाही, कोणी मागितला तरच. आता आपण हा बोर्ड लावून येऊया पहिला, आणि त्याच्यानंतर मग राहिलेली कामं कम्प्लीट करायची आहेत. पण बोर्ड लावलेला आहे इकडे, जेवण तयार आहे. हा आपला आठवण हॉटेलचा बोर्ड आणि हा जाहिरातीचा बोर्ड. असे अशी गर्दी बघा केवढी आहे, एकदम थंड वातावरण. आणि हे आपलं हॉटेल आठवण, वातावरण कालच्यासारखं ढगाळ नाही आहे, म्हणजे कधी येत आहे ढग, जात आहे ढग, ऊन आहे. आता बाईक सावलीत लावायची कुठे समजा आलं आहे मला, कारण थोड्या वेळानंतर तिथे पण ऊन येणार. हॉटेलच्या आजूबाजूला झाडे नाही आहेत, मालकाने लावले नाहीत, मी लावायचा प्रयत्न केला तेही लावू देत नाहीत, कारण जागा त्यांची नाही आहे समोरची. आता आतमध्ये हा पत्रा आहे, आणि जेवढं ऊन बाहेर वाढतंय तेवढं आतमध्ये एवढं हीट व्हायला सुरुवात होते भयानक. आता ह्या गोष्टी आहेत, प्रॉब्लेम आहे तर मान्य आहे, ते फेस करावे लागत आहे. तर उद्योगधंद्यासाठी थोडंसं प्रॉब्लेम आहे तिथे, पण या गोष्टीतून थोडासा अनुभव आपण पण घ्यायचा, आणि ज्यावेळी आपलं स्वतःचं हॉटेल होईल त्या वेळेला ह्या सर्व गोष्टींचा विचार करून एक व्यवस्थित अशी बिल्डिंग, वास्तू आपण बनवून घेऊ शकतो. आता इथे प्रॉब्लेम काय येतात, पत्रे असतील तर पत्रे खूप जवळ आहेत, त्याच्यामुळं हीट होत आहे, आपण पत्रे टाकणार नाही आहोत. याच्यापेक्षा ती बँगलोरी जी खापरे मिळते ती बरं पडेल असं वाटतं आहे मला, कारण याच्यापेक्षा तरी किती पट्टीनं ते शांत असतं आतमध्ये, आणि बाहेरचा लुक पण बऱ्यापैकी दिसेल. मग आतमध्ये खाली काहीतरी डिझाईन वगैरे करता येईल, ते थोडंसं ॲट्रॅक्टिव्ह करता येईल, ते पुढच्या गोष्टी आहेत ज्यावेळी आपलं हॉटेल होईल त्यावेळेला. पण आता इथे जेवढ्या सोयी उपलब्ध नाही ज्या एका हॉटेलसाठी लागतात, तेवढ्या आपण आपल्या ज्यावेळी आपण स्वतः करणार त्यावेळेला ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये ॲड करू शकतो. बाकी आता सकाळी तंदूर चालू नाही आहे, चपातीवरतीच चालू ठेवणार आहे हॉटेल, कारण अमावस्या असली तरी गर्दी खूप कमी वाटते. आणि कसं आहे, अजून पावसाळा चालू झालेला नाही आहे, लोकं घरातूनच डबे वगैरे घेऊन येतात, एखाद्या झाडाखाली निवांत बसून जेवतात, कारण गर्मी एवढी असते की कुठल्या हॉटेलमध्ये जावं. आणि आता ह्या भागामध्ये ए सीवाले हॉटेल नाही आहेत, तिथे फॅन वगैरे असतात, आणि जे ए सीवाले आहेत आत्मापूरमध्ये आता दोन तीन झाले आहेत बऱ्यापैकी स्टार लेवलचे हॉटेल, ते कॉस्टली आहेत, सर्वसामान्यांना न परवडणारे असे हॉटेल आहेत ते रेट. त्यामुळे लोक काय करतात, बरेच जण डबे आणतात झाडाखाली निवांत, बाहेर एवढं हीट जाणवत नाही जेवढी आतमध्ये. आता मी एवढं बोलतो तर मला आता घाम सुटायला चालू झाला आहे बाहेरून आलो एकदा तर, आणि बाहेर गेल्यानंतर याच्यापेक्षा खूप बरं वाटतं, शांत थंड हवा असते. त्यामुळं बरीचशी मंडळी बाहेर झाडाखाली निवांत जेवणं प्रेफर करतात, त्यामुळे अर्थातच हॉटेलला गर्दी खूप कमी आली आहे काही दिवसामध्ये. पण असं थोडेफार तरी टेबल लागतील या आशेनं आम्ही हॉटेल चालू केलं आहे. किती वाजता टेबल लागतात, काय लागतात, बिझनेस होतो की नाही आज सकाळपर्यंत, म्हणजे संध्याकाळपर्यंत 5 वाजेपर्यंत, या सर्व अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, कंटिन्यू पाहत रहा, जे असतील अपडेट ते तुम्हाला नक्की देऊ. तर मित्रांनो, आजच्या दिवसभरातील पहिली ऑर्डर, 2 स्पेशल व्हेज ताटं लावायला सुरुवात केली. आज स्वीटमध्ये आमरस बनवलेला आहे, तर ताटं आता भाजी वगैरे लावल्यानंतर ताटं पिकअप होतील. अर्थातच आज चपाती आहे, तंदूर चालू नाही, जसं की अपडेट दिली होती की ताटं तयार झालीत, आताही थोड्या वेळानं पिकअप होतील. मित्रांनो, 3:27 आहेत, आपल्याकडे एकच टेबल झालेला आहे अद्याप, त्याच्यानंतर टेबल झालेला नाही आहे. वातावरण बिघडत चाललं आहे बाहेरचं, आणि बरेचसं लोक झाडाखाली जेवण वगैरे करतायत. आता हा तेवढा आहे ना तो समोर, तिथे आता मगापासून बऱ्याचशा गाड्या वगैरे उभारल्या होत्या, जेवतायत मस्तपैकी. आणि वातावरण बघा, एकंदरीत खतरनाक वातावरण बिघडलेलं आहे. मग अशी मोठ्यानं आवाज करत होतं, गडगडत होतं. शिक्का
काळे ढग साचलेत, इकडे क्लिअर आहे आपलं हॉटेल. त्याच्यावरच वातावरण निळसर आकाश मस्तपैकी. आणि हे सर्व इकडं या बाजूला एवढं जबरदस्त काळं झालेलं आहे, खतरनाक. पाऊस पडला तर तिकडूनच, कागल साईडला शक्यतो पाऊस पडत पण असेल. हळूहळू वातावरण पूर्ण ढगाळ होत चाललंय. पाऊस पडेल नाही पडेल माहिती नाही, पण आपल्याला ग्राहक नाही झालं त्याचं वाईट वाटत आहे. आज सकाळी येऊन तरी नॉनव्हेज सामान्य काय केलंच नव्हतं, थोडंफार एक बाऊल जो हंडी असते बारकी छोटीवाली तेवढं तांबडा पांढरा मारला होता, त्या व्यतिरिक्त काहीच नाही. शाकाहारी जेवणात पण आपण डिशमध्ये जातो जास्तीत जास्त, त्याच्यामुळं रस्सा शाकाहारी रस्सा किंवा असं काही जास्त केलेलं नाही आहे. पहिली थाळी जी आपल्या गेल्या दोन स्पेशल व्हेज, आणि त्यानंतर अजून तरी ग्राहक नाही आपल्याला. आता तर ती बघा तिकडे दिसते तुम्हाला, ती गाडी थांबते तिकडे. ती थांबते कशासाठी, तर तिथे जागा आहे बसायला. तुम्हाला गाडी दिसते का नाही इथून? तिथे जागा आहे बसायला, ते ओढा जो आहे त्याच्याखाली, आणि म्हणजे पाण्याची सोय आहे, जेवण वगैरे होतं तिथे. ती बघा ती गाडी थांबली आहे व्हाईट कलरची फोर व्हीलर. तिथे आता मगासपासून बऱ्याचशा गाड्या होत्या, अशी मी जसं काल तुम्हाला सांगितलं होतं की बरीच मंडळी काय करतात, थांबतात झाडाखाली मस्तपैकी आणि जेवण वगैरे तिथेच करतात. हॉटेल वगैरे जाणं, तिथे खर्च करणं, या सर्व गोष्टीमध्ये मिडल क्लास लोक जास्त पडत नाहीत. जेवायचंच जाऊन बाहेर असं मत असेल त्यांचं आणि घरातून तसं ठरवून आलं असेल तरच हॉटेलला येतात. नाहीतर बहुतांश काय होतं, फॅमिली असते आणि फॅमिली म्हटल्यानंतर सेव्हिंग मोडमध्ये असतात ते लोकं, आणि थोडंफार सेव्ह करण्याच्या नादामध्ये ते घरातूनच जेवण वगैरे. हा भलेही 5 वाजता निघायचं असेल तर 3 वाजता उठून जेवण करणार, पण हॉटेलमध्ये जाऊन पैसा वेस्टेज करणार नाही असं त्यांचं मत असतं. आम्ही काय त्याच्या विरोधात नाही, बरं आहे प्रत्येक मिडल क्लास माणसाने थोडंफार सेव्ह केलंच पाहिजे, पण असं मिडल क्लास आमच्यासारखे जे बिझनेस करत आहेत त्यांचं पण थोडं लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे, बाकी आता बघू काय असेल ते अपडेट तुम्हाला येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये मिळत असेल, ब्लॉगमध्ये म्हणजे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अपडेट मिळत राहतील. त्यामुळे कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा, काय होतं काय ग्राहक काय, डायरेक्ट संध्याकाळीच ग्राहक चालू होतात, बघू काय होतं. पाऊस बारीक बारीक पडायला चालू झालं आहे, वातावरण असं ऊन ऊनच आहे, पण या ढग गळतोय, पाऊस असा नाही आहे तो. कारण बायकर्स पण थांबत नाही आहेत, कमी आहे पाऊस, जास्त असा नाही आहे. तिकडे बरीच मंडळी थांबलेली आहेत अडुशाला, म्हणजे झाडाच्या खाली. कसा गेला आजचा दिवस? कसा गेला आजचा दिवस? आजचा दिवस फक्त ग्राहकांची वाट बघण्यामध्ये गेलाय. आज काय झालं असेल, असं का झालं? काहीच कस्टमर नाहीत, फक्त दोन टेबल. त्याचा पहिला एक झाला शाकाहारी, त्याच्यानंतर एक त्याचा व्हिडिओ करा नाही ना आपण? नाही केला. हे पहिल्या वेळेस फक्त केला, दोनच टेबल झाले. पण सांगितलेलं मी ब्लॉगमध्ये, पण आजकाल बऱ्यापैकी लोक घरातून जेवण आणतात, त्यामुळं हॉटेल सहसा रिकामीच आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, आता आदमापूरवरती दुकानं एवढी वाढली आहेत, नाश्ता सेंटर भेळ वगैरे अशी म्हणजे फास्ट फूडची, तेव्हा बऱ्यापैकी लोक तिथं खातात आणि अर्ध कच्चं पोट भरलेलं असलं की मग हॉटेलमध्ये जाऊन पैसे वेस्टेज करत नाहीत, जेवत नाहीत. त्यामुळे शक्यता आहे की पहिल्यासारखी अमावश्याला गर्दी नाही होत आहे आजकाल. संध्याकाळी बघू, आज गुरुवार आहे तसं पण आपल्याला ग्राहक नसतं गुरुवारचं, आणि त्यात आता बाहेरची गर्दी पूर्ण कमी आली आहे. आता संध्याकाळी झालं तर नशीब म्हणायचं, जेवण थोडं कमीच होतं आपण करणार आहे, जास्त नाही ठेवायचं जेवण आज, बॅकअप प्लॅन करून ठेवायचा, लागलं तर करू शकतो आहे, पण हात आवरून करायचं. कारण वातावरण असं वाटत नाही की गर्दी होईल, आणि त्यात पावसाचं पण सांगता येत नाही. असा बारीक पाऊस चालू झालेला आहे, मला आता तिकडे जायचं आहे ओढ्याला मोटर बंद करायसाठी. बारीक बारीक ठेमकं पडत आहे जसं की मान्सूनमध्ये पडतात तसे. आप्पाशेवाडी वगैरे ह्या भागामध्ये मोठा पाऊस झाला असं म्हणतात, तिकडे येणारे मग असे थोडे आले होते मेंबर, पाऊस थोडा वाढला त्यावेळेला. आता रस्ता बघून समजेल तुम्हाला पाऊस चालू आहे ते.
इथे एवढं समजणार नाही. हा बघा रस्ता भिजलेला आहे पूर्ण. आणि काही दिवसानंतर हे पूर्ण तणकाटनं भरलेलं असणार आहे. कारण पाऊस चालू होईलच. आता हे जे पाऊस पडतोय ते वळवाचा म्हणता येत नाही, याचा मान्सूनचा पाऊस पडतोय या पद्धतीचा पडायला लागलाय. जाऊन मोटर बंद करून येतो, त्याच्यानंतर भट्टी वगैरे पेटवून आलोय मी. हे आता पावसाचं पाणी नाही आहे, येथे लिकेज आहे, त्याचं पाणी आहे, पाईपलाईनचं जे लिकेज आहे ते. आता हे शेतामध्ये पाणी पाजलंय ना, पाऊस चालू झाल्यानंतरही काहीशी अशी अवस्था असणार आहे. येथे पण पाणी पाजलं, त्याच्यावर पाऊस पडला. आता इथून पाणी बंद करायला मोटर जाय, मोटरीकडे जाण्यासाठी वाट बंद होतात. पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याचं खूप कठीण होणार आहे. चिखलातून वाट काढत जावं लागतं की काय काय. पर्यायी मार्ग आहे तिथे जी विहीर आहे, ते विहिरीचं पाणी. ते बांधावरून मला जावं लागते, कारण इकडे हो चिखला, इकडे चिखला आहे. मोटर 2-3 दिवस कंटिन्यू चालू होती, त्यामुळे बंद करायला याची गरज पडली नाही मला. पण आज रात्रपाळी चालू होते, 9 वाजता पाणी येणार परत, त्यामुळं त्यांना पाणी नको आहे शेती मालकाला, त्यामुळे हे बंद करणं गरजेचं आहे. कठीण आहे. चला मोटर बंद केली. आता ह्या रस्त्याने जाणार नाही मी, आता हा इकडनं एक रस्ता आहे, तो रस्ता कसा आहे बघूया जाऊन. म्हणजे जर आपल्याला इकडूनच पाणी चालू करायचं झालं तर हा रस्ता तरी कमी येतो काय. आता हे पाणी पाजलं इथं अर्थातच चिखला आहे. मला हॉटेलवर जाऊन हातपाय धुवायला लागणार आहेत. चिखल लागतंय पायांना. हे असं पावसाळ्यामध्ये तणकट सगळीकडे असं वाढलेलं असतं आणि यातून वाट काढत जाणं कठीण होतं. मी बरेच दिवस झाले इकडं आलो नाही आहे, कारण तिकडचं जसं ऊस तुटलं त्याच्यानंतर मी त्याच वाट्यानं येतोय. पहिला ह्या वाट्यानं येतोय, यातील व्हिडिओ पण तुम्ही बघितलाय. आत्ता बऱ्याच दिवसानंतर ह्या वाट्यातून येतोय, त्याच्यामुळे मला पण माहिती नाही नेमकी वाट आहे का नाही ते. ही इथे एक विहीर आहे, आहे पाणी. आता ह्यांनी पहिला हे इथपर्यंत अशी इथून वाट होते, आता ह्यांनी इथं सऱ्या काढल्यात, त्याच्यामुळे इथं जर यायचं जरी झालं उद्या तरी तणकाट असणार आहे. दोन्ही बाजूला ऊस असणार आहे, ऊसाच्या सरीतून यावं लागणार. पण तिकडल्यापेक्षा बऱ्यापैकी आहे वाट. आला ओढा, इथून आपण वर जाऊ शकतो. पहिला इथे पूल नव्हता, वाट होती इथे. तुम्ही व्हिडिओ काही बघितला असाल तर माहिती लक्षात येईल.
पण इथं आता कठडा झाल्यामुळं तिकडून चालत जावं लागणार. मला इथून अशी वाट होते या इकडं. आता समोरनं इकडून फिरून जावं लागणार. मला नक्की कन्फ्युजन इथेच होतं की वाट आहे का नाही. आणि थोडं शेतवाडीत वाट काढे झाली तर कुठून पण काढता येते. त्यातला आम्ही गावची माणसं म्हटल्यानंतर वाट कुठून पण काढतोच. चला तर जाऊया हॉटेलवरती. तर आता आपण आलोय हॉटेलमध्ये. बोका बसला आहे आपला स्वागतासाठी. नाही बोक्या, पाऊस आला आहे, आता बाहेर कशाला जाशील तू? बाहेरच्या लाईट्स वगैरे ऑन केले आहेत, पण मगाशी जसा पाऊस पडत होता तसा पडतोय कंटिन्यू. हा बाईकवरनं येताना जास्त पाऊस लागतो, म्हणजे भिजण्यायोग्य पाऊस आहेच, नाही असं म्हणता येणार नाही. बारीक बारीक ठेमके चालूच आहेत. असाच पाऊस कंटिन्यू राहिला तर आज बिझनेसचं खूप म्हणजे नाहीच, नाच्या बरोबर बिझनेस आहे. त्याच्यामुळे जेवणाला थोडा हात आवरला. जेवण आम्ही खूपच कमी ठेवलं आहे कारण बाहेरचं वातावरण एकदमच खराब झालं आहे. पूर्ण कुंदट कुंदट वातावरण आहे. त्यात गुरुवार पण आहे, अमावश्या होऊन गेलेले आहे, भर दिवसाचे अमावश्या होते. आणि गाड्या पण अशा म्हणाव्या अशा नाही आहेत रस्त्यावरती, त्याच्यामुळं थोडंसं हात आवरून आहे. बॅकअप प्लॅन नॉनव्हेजचं काय एक्स्ट्राचं मागवून ठेवलेलं नाही आहे, जेवढं आपल्याला लागतं रेग्युलर तेवढंच ठेवलं आहे. आणि जरी बाहेरचे ग्राहक आले तर ते सगळे शाकाहारी असतात. शाकाहारी जेवण आपण कंटिन्यू 1-2 वाजेपर्यंत पूर्ण रात्रभर देऊ शकतो, फक्त नॉनव्हेजचं जेवण आपल्याकडे लिमिटेड आहे. तर ही संध्याकाळची आपली पहिली ऑर्डर, चिकन फ्राय 4. ताटं लावायला सुरुवात केली. हे ताटांचं रस्सं आणि चिकन 65 आपण भरलेलं आहे, म्हणजे ताटाला लावलेलं आहे. या ताटाच्या रोट्या पण झालेल्या आहेत. चिकन प्लेट, अंड्यागरी सर्व ताटं तयार झालेले आहेत. ही ताटं आता पिकअप होतील. ही आजची संध्याकाळची पहिली ऑर्डर. अमावश्या आहे, गर्दी व्हायला पाहिजे, पण आता आपण जेवण पण कमी ठेवलं आहे. त्यानंतर आपल्याकडे 2 चिकन फ्रायची ऑर्डर आलेली आहे. ती ताटं तयार झाली आहेत, पिकअप होतील ही पण ताटं. आज नॉनव्हेजचे जेवण थोडं कमी आहे, शाकाहारी जेवण आपलं बऱ्यापैकी आहे. आणि शाकाहारी जेवणाला आज डिमांड असते, डिशमध्ये वगैरे बरंचसं जातं जेवण. ही आपली 1 चिकन फ्राय आणि 1 अंड्याकरीची ऑर्डर आहे. ताटं लावले तर अंड्याकरी पण तयार आहे. याच्यामध्ये अंड्याकरी दिल्यानंतर ही ताटं पिकअप होतील. मित्रांनो, रात्रीचे 12:35 झालेत. क्लिअरन्सला चालू केलेलं आहे. आता आपला शेवटचा एक टेबल, शेवटचा नाही, हा अजून एक टेबल आहे आपल्याकडे चालू आहे जेवत आहेत ते. हा टेबल आता चालू आहे. याच्यानंतर आपण लाईट्स वगैरे बंद केले, जेवण पण आपलं ऑलमोस्ट संपलेलं आहे. याच्यानंतर स्टाफ वगैरे जेवायचं आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय.